अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीने 4 कोटी रुपयांचा विशेष रस्ता अनुदान योजनेतून 15 रस्त्यांच्या कामांसाठी अटीशर्तींसह निविदा प्रसिद्ध करून ठेकेदारांना कामे दिली होती। सदरील काम हे निविदेतील अटीशर्तींनुसार होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवा नेते स्नेहदीप गरुड यांनी केला असून शेंदुर्णी येथील प्राध्यापक कॉलनी, शिवदत्त कॉलनी आणि नगर भागात जाऊन सदर कामांसंदर्भात सत्य परिस्थिती माध्यमांसमोर मांडत सदर कामातील ठेकेदार फक्त शासनाचा निधी लाटत असल्याचा आरोप स्नेहदीप गरुड यांनी माध्यमांसमोर केला आहे। किती हाय क्वालिटीज आहे आणि किती लो क्वालिटीज आहे, प्रत्येक वेळी या कामामध्ये मला तरी असं वाटतं की ठेकेदाराची आणि काही कमिशन खोरांची बरोबर काळजी घेण्यात आलेली आहे। कारण का खाली वापरण्यात आलेला मुरुम हा सुद्धा तेवढा 6 इंच खाली नाही हे आत्ताच्या आत्ता मी सिद्ध करू शकतो। चालू रस्त्यावर हे सिद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे। तरी मी प्रशासनाला विनंती करतो, इथल्या सीओ साहेब पंतिंजारी साहेबांना विनंती करतो आणि रहिवासी आणि गावकऱ्यांनाही मी आगाह करतो की असे होणारे भ्रष्टाचार हे शेंदुर्णीत अजिबात खपवून यापुढे घेतले जाणार नाही। जे काम चांगल्या क्वालिटीचे ते चांगल्या क्वालिटीचेच झाले पाहिजे, त्यामध्ये काहीच खपवून घेतल्या जाणार नाही। 183 ब्रास मुरुम हा फक्त प्राध्यापक कॉलनीसाठी आणला गेलेला आहे। एवढा मुरुम इथे वापरलेला आपल्याला कुठे आढळतो का? आपण थेटपर्यंत माझ्या सोबत चालावं रे बाबा। आता ऐका, हे इथले रहिवासी काय सांगताय, रोलर वापरलाय का? रोलर सोलिंग झालेली का व्यवस्थित? मला आता सांगावं की ह्या गोष्टी कितपत योग्य आहे। शेंदुर्णीतल्या प्रत्येक नागरिकाने या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने या गोष्टी पाहिल्या पाहिजे। मी ह्या होणाऱ्या कामाला माझा फक्त ह्या कामात भ्रष्टाचारी म्हणून विरोध आहे, माझा विकास कामांना विरोध नाही। हे पहिले सर्वस्व सर्व लोकांनी समजून घेणे। पण या कामांमध्ये जे होणारे भ्रष्टाचार आहे, जे स्वतः रहिवासी सांगताय, जे दररोज इथे अनुभवतात, तेच सांगतात की जे रोलिंग प्रेसिंग काहीच झालेली नाही, जे की इस्टिमेटमध्ये त्याचे चार्जेस त्याचे पैसे हे लावण्यात आलेले हे इस्टिमेटमध्ये मी तुम्हाला स्पष्ट दाखवतो। हे बा इस्टिमेटमध्ये म्हटलेलं आहे, पहिलाच कॉलम आहे रबर सोलिंग मेटल अबो 40 mm। इथे रोलिंग झालेली नाहीये, इथे रहिवासी सांगताय, हे मी वैयक्तिक सांगत नाहीये। त्याच्यामुळे शासनाने, कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित मंत्र्यांनी याची दखल भविष्यात घ्यावी आणि लवकरात लवकर या होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि या कॉन्ट्रॅक्टरशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि अजून कोणी सत्ताधारी अशी निगडीत असतील यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी। साईड पट्टी पहा, दोघी साईडला साईड पट्ट्या नाहीये, डोळ्यांनी पहा। आणि इस्टिमेटमध्ये मेन्शन केलेलं आहे स्पष्ट की साईड पट्टी ही काढली पाहिजे। मी ह्याला मार्क करून आणलेलं आहे की रोड साईड पट्टी किती म्हणतोय तो, 1 मीटर 6 इंच खाली आणि 6 इंच वर, तेव्हा कुठे 1 मीटर तयार होतो। त्याच्यामुळे हे कामं झालेले नाहीये। मी परत एकदा नमूद करून सांगतो की शेंदुर्णीत भ्रष्टाचार 4 कोटीच्या कामांचा हा सर्रास होतोय, फक्त संबंधित नागरिकांनी संबंधित लोकांनी याची दखल घ्यावी। हा सारीची क्वालिटी सुद्धा आपण बघू शकता की हा सारीची क्वालिटी ही फार डल लेवलची आहे। यांच्याकडे M30 सिमेंट वापरण्याचं सांगितलेलं आहे, त्याची डिझाईन सुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाहीये। जोपर्यंत यांच्याकडे डिझाईन अवेलेबल नाही, त्यांनी सिमेंट टाकायचं चालू कुठून केलं? जर यांच्याकडे डिझाईन आहे तर त्यांनी ती सादर करावी। मी हवं तर ती माहिती त्या अधिकाऱ्यात परत मागवतो, पण नगरपंचायतने मला कागदपत्र देण्यापासून प्रत्येक वेळी टाळ। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News App डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।